ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती इव्हनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये मोठं यश मिळालंय। मालीमध्ये उत्तर आफ्रिका अल कायदाचा प्रमुख अब्दे मालेक ड्रॉगडेलला ठार करण्यात आलं असून आमचे सैन्य यापुढे ही कारवाई सुरू ठेवणार असल्याचं फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी एका वृत्तात म्हटलंय। माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। गर्भवती हत्यारिणीच्या मृत्यूनंतर मनेकांनी मल्लापुरम जिल्ह्याविषयी अपमानास्पद विधान केलं होतं, त्यावरून जिल्ह्यातील एका वकिलानं गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत। ग्रामीण भागात वने असली तरी शहरी भागांमध्ये ती विकसित करण्याची गरज आहे, म्हणूनच केंद्राच्या नगर वने या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 200 नगर वने विकसित केली जातील अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली। लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे आवक वाढल्यानं आणि दरात घट झाल्यानं हापूस आंब्याची मागणी देखील वाढली आहे। महिनाभरापूर्वी 200 रुपये किलोचा हापूस आंबा आता 100 रुपये असा आहे, त्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे। शनिवारी सकाळी मुंबई सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्क असलेल्या इंडिगो A320 या विमानाला स्पाइस जेटची शिडी धडकल्यानं विमानाचं मोठं नुकसान झालं। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळावी यासाठी शुक्रवारी राज्याच्या मंत्रालयात प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आलं। याला अनुकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रकल्पाला गती मिळणार असल्याचं खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पुण्यात सांगितलं। गेल्या 2.5 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या नाशिकमधील बाजारपेठ शनिवारपासून सुरू झाली, मात्र आरोग्य सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर तत्काळ कारवाई करून ती बंद करण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली। अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून हृदयाच्या कोंदणात जपलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी सोहळा समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजी राजे यांच्यासह कोल्हापूरच्या मोजक्याच मावळ्यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करण्याची परंपरा राखली। देशात आतापर्यंत 2,36,657 कोरोनाबाधित असून 1,15,942 ऍक्टिव्ह केसेस तर 6,642 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 80,229 कोरोनाबाधित असून 42,224 ऍक्टिव्ह केसेस तर 2,849 रुग्णांचा मृत्यू झाला। वेकोलीच्या नागपूर जिल्ह्यातील आदासा या 325 कोटींच्या गुंतवणुकीच्या कोळसा खाणीचं आज उद्घाटन झालं। या खाणीत 1.5 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे। यासोबतच मध्य प्रदेशातील शारदा ढकासा या 2 कोळसा खाणीच्या उत्खननाचं ई उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं। यावेळी आमदार नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते। अन्य वृत्तात, कोरोना रुग्णसंख्या 685 वर पोहोचली असताना पहिल्यांदाच प्लाझ्मा डोनेशन करण्यात आलं। मेडिकलच्या वैद्यकीय चमूच्या सहकार्यानं जीवनज्योती रक्तपेढीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। प्लाझ्मा ट्रीटमेंटद्वारा कोरोना रुग्णावर उपचारासाठी खामला येथील व्यक्तीच्या ब्लडमधील प्लाझ्मा घेण्यात आला। भंडारा जिल्ह्यातील खरबी चेकपोस्टवर नागपूरकडून येणाऱ्या अनियंत्रित झालेल्या भरधाव कार चालकानं पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस नायक यांना जबर धडक देत चेकपोस्ट उडविला। या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले। गोंदिया जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून पूर परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या प्रसंगासाठी तालुक्यातील खळबंदा जलाशय येथे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तालीम देण्यात आली। अन्य वृत्तात, भविष्यामध्ये बिरसी विमानतळावरून कृषी उत्पादनाची वाहतूक करण्याच्या शक्यतेबाबत विमान प्राधिकरणाच्या बैठकीत खासदार आमदारांनी चर्चा केली। यावेळी प्रशासनाला कृषी क्षेत्राचे सर्व्हे करून निर्यातक्षम कृषी मालाचा अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। चंद्रपूर शहरालगत असलेल्या चंद्रपूर महा औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात रेल्वे लाईन जवळ पट्टेदार वाघ वावरताना दिसून आल्यानं परिसरात दहशत पसरली आहे। 2 दिवसांपूर्वी माना टेकडी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा म्हणून चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगीवार यांनी नुकताच पाहणी दौरा केला। वर्धा जिल्ह्यातील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटात असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून महिन्याचे प्रतिमानसी 5 किलो प्रमाणे 15,558 मेट्रिक टन तांदळाचं मोफत वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली।
गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी तालुक्यात किष्टापूर येथील शेतकरी परशुराम फोपरे यांनी काल 5 जून रोजी शेतातच विषप्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान शेतीतून घेतलेलं उत्पन्न घरातच पडून असल्यानं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत असल्यानं सदर शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातं. अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की घेऊ नये याबाबत राज्यपाल आणि राज्य सरकार यांचे आपापसात एकमत होत नसताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं विद्यार्थ्यांना परीक्षा आवेदन पत्र भरण्याच्या सूचना केल्या आहेत. या संदर्भात पुणे स्थित उच्च शिक्षण विभाग संचालकांचं पत्र विद्यापीठाला प्राप्त झाल्याची माहिती आहे. अकोला तालुक्यातील धामना येथील शेतकरी तेजराव बंभेरे यांनी तणावामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतमाल विकला गेला नाही त्यामुळे खरीप हंगामाची तयारी कशी करायची असा मानसिक धक्का त्यांनी घेतला असल्याचं समजतं. अन्य वृत्तात अकोला जिल्ह्यात अद्यापही खरीप पूर्व बियाणं आणि खतांचं नियोजन कृषी विभागामार्फत झालं नसल्याची बाब समोर आली असून कृषी विभागाकडून फक्त देखावा निर्माण केला जात असल्याचा आरोप होतोय. यवतमाळ जिल्ह्यात मृग लागायच्या आधी रोहिणी नक्षत्रात काही शेतकरी धूळ पेरणी करीत आहेत. धूळ पेरणी केल्यास उत्पादनात वाढ होते असा अनुभव जुने जाणकार शेतकरी सांगतात. धूळ पेरणी केलेल्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो अशी शेतकऱ्यांमध्ये मान्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वांचाच रोजगार बंद पडलाय. लग्नसराईचा सीझन सुद्धा निघून गेला. सद्यस्थितीमध्ये खामगावच्या आठवडी बाजारात चिल्लर शिवणकाम करणारे कारागीर खाली हात बसलेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात महागाव येथील एका 25 वर्षीय युवकाची शेतीच्या वादातून हत्या झाल्याची घटना घडली. सदर प्रकरणात कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत. नांदेड येथील सचखंड गुरुद्वारासाठी कोरोना संकट काळात पंजाबमधील शेतकऱ्यांनी 17 ट्रक भरून गहू पाठवलेत. अडचणीच्या या काळात पंजाबहून आलेल्या गव्हाचे मूल्य मोठं असल्याची भावना व्यक्त केली जाते. अन्य वृत्तात माहूर तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेल्या शेतकऱ्याच्या घराला लागलेल्या आगीत बी बियाणं धान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. या आगीत सुमारे 3.5 लाख रुपयांचं नुकसान झालं. हिंगोली येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन आणि वृक्षारोपण करण्यात आलं. याप्रसंगी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, खंडेराव सरनाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीष आखरे आदी पुढारी उपस्थित होते. अन्य वृत्तात जिल्ह्याच्या खरीपाची 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. यामध्ये सर्वात जास्त 2,50,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होईल असा अंदाज आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील बोर्डा येथे छुप्या मार्गाने येणारी दारू ग्रामस्थांनी पकडून 2 जणांना पिंपळदरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. अन्य घटनेमध्ये परभणी येथील मातोश्री नगरात जातीवाचक शिवेगाळ करत घराबाहेर पडा असं म्हणून जीवे मारण्याची धमकी देत 38 वर्षीय महिला आणि तिच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला. दुसरीकडे परभणी शहरातील नागरिक आणि फळ विक्रेते मास्क न वापरताच सर्रास फळ विक्री करतात. याकडे होणारी प्रशासनाची डोळेझाक, कोरोनाचा संसर्ग वाढवू शकते अशी भीती व्यक्त केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील मराठवाडा खादी ग्रामोद्योग केंद्र बंद करण्यात आल्यामुळे राष्ट्रध्वज निर्मितीचं काम थांबलं होतं. त्यामुळे येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा रोजगार थांबला होता. परंतु आता राष्ट्रध्वज निर्मितीचे काम पुन्हा सुरू झालं असून येथे निर्माण झालेला राष्ट्रध्वज पुन्हा देशभरात डौलानं फडकणार असल्यानं कामगारात आनंद आणि उत्साह संचारलाय. अन्य घटनेत एकीकडे जन्मोजन्मी हा अस्मती मिळाव्यासाठी महिला वटपौर्णिमा साजरे करीत असताना उदगीर तालुक्यातील शेकापूर येथे पत्नीनं पतीला तो झोपेत असताना अंगावर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गाव पातळीवर कोरोना विषाणूबाबत उपचार, चाचण्या आणि उपाययोजनेचं काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं. राज्यात कोरोना महामारीवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 1,000 गेला असून कोणत्याही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला होम क्वारंटाईन करता येणार नाही. त्याला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणं अनिवार्य असून या निर्देशांचं पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंडविधान संहिता 1860 कलम 188 नुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. धुळे शहरातील भूमिगत गटारी तांत्रिक पद्धतीनं स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला BPCL कंपनीच्या सहाय्यानं रोबोट यंत्र प्राप्त झालंय. आता रोबोटच्या सहाय्यानं शहरातील गटारींची स्वच्छता होणार आहे. अन्य वृत्तात कोरोना महामारीमुळे सॅनिटायझर जीवनावश्यक बाब झाली आहे. याचा गैरफायदा घेत काही व्यावसायिकांनी बेकायदेशीररित्या साठा करून चढ्या भावानं सॅनिटायझरची विक्री सुरू केली असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. दीपिका पदुकोणचे जगभरात लाखो चाहते आहेत. यामध्ये दीपिकाबद्दल वाटणारी भावना अभिनेता कार्तिक आर्यननं लपवून ठेवलेली नाही. मला दीपिकासारख्या मुलीबरोबर लग्न करायला आवडेल असं त्यानं इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं.
क्लासमेट्स, सेंटिमेंटल अशा दमदार चित्रपटांमधून अभिनेत्री पल्लवी पाटील हिनं प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण केली. दरम्यान पल्लवीनं नुकतेच काही हॉट फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोतील तिचा अंदाज फॅन्सला अक्षरशः क्लीन बोर्ड करतोय. पाकचे माजी क्रिकेटपटू नसीर अब्बास यांची मुलगी जैनब अब्बास हिनं नुकताच एक खुलासा केला. गतवर्षी ICC वर्ल्ड कप स्पर्धा होस्ट केली, अशी कामगिरी करणारी मी पाकची पहिली महिला प्रेझेंटर ठरली आहे, मात्र क्रिकेटपटूंकडून सन्मानजनक वागणूक मिळाली नव्हती. डेरेन ब्राहो, शिमरोन हेटमायर आणि किमो पॉल या तीन खेळाडूंनी कौटुंबिक चिंतेमुळे कोरोना महामारीत 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौरा करण्यास नकार दिला, असे वेस्ट इंडिजच्या क्रिकेट समितीनं स्पष्ट केलं. हवामान वृत्त. कृषी हवामान विभागाच्या अहवालानुसार कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान काल सोलापूर येथे 35.4° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.